विदर्भात झालेल्या अवकाळी पाऊस व गारपिटीने खरीप व रब्बी हंगामातील पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. कापूस, तूर, हरभरा, गहू, ज्वारी या हातच्या पिकाचे नुकसान झाल्याने शेतकरी हतबल झाला आहे. तसेच पावसामुळे बऱ्याच नागरिकांच्या घरांमध्ये पाणी शिरले असून भरपूर नुकसान झाले आहे. त्याच अनुषंगाने विदर्भातील सर्व जिल्हाधिकाऱ्यांना झालेल्या नुकसानीचे तात्काळ पंचनामे करण्याचे निर्देश देण्यात आले असून नुकसानग्रस्त शेतकरी नागरिकांना तातडीने मदत उपलब्ध करून देण्यात येईल अशी माहिती मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी दिली आहे. आम्ही आमच्या विभागाने सगळ्या जिल्हाधिकाऱ्यांना पत्र दिलेले आहे, तातडीनं पंचनामे करा. SDRFच्या निकषाप्रमाणे त्वरित मदत त्या ठिकाणी होणार आहे आणि लवकरात लवकर पंचनामे करून प्रस्ताव अहवाल सादर करण्याचे निर्देश दिलेले आहे.